स्वागत तुमचं आपल्या मॅथ्स संग्रह यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मित्रांनो आता वीचा जो आपला अंतर्गत मूल्यमापनचा पेपर आहे तर तो अगदी जवळ आला आहे कारण आपली बोर्डाची परीक्षा सुद्धा जवळ येते आणि या परीक्षेसाठी जे शाळांमध्ये अंतर्गत मूल्यमापन होत असतं तर त्यामध्ये एम सी क्यूजच्या ज्या टेस्ट होत असतात मराठी आणि सेमी अशा दोन्ही मीडियमच्या मुलांसाठी उपयुक्त आहे बहुपर्यायी प्रश्नपत्रिका ओके okay? तर यामध्ये आता यावर्षीसाठी जी बहुपर्याय प्रश्नपत्रिका असू शकते तर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी आहे की क्लास टेन टाईम आहे वीस मिनटं तुमचा रोल नंबर आणि तो वर्डमध्ये तर रोल नंबर वगैरे सगळं तुम्हाला बोर्डाचं मिळालेलं आहे नाही तर यात नेम ऑफ द स्टुडंट आणि नेम आप नेम ऑफ द स्कूल तुम्हाला लिहायचं आहे आता हे नेमके आंसर कसे कसे करायचे तर त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पेस्ट केलेली आहे तर तिथनं तुम्ही डाउनलोड करा बघूया पहिला प्रश्न बघा वॉट इज द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट वेन टू कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली मराठी मीडियम वाले वाल्यांसाठी सांगतो आहे जर समजा आपण दोन कॉइन जर का एकाच वेळी फेकले म्हणजे दोन नाणे जर का आपण एका वेळी टाकले तर जे जे नमुना ते किती असतं यस करेक्ट उत्तर दिलं अनुजानं किती येते चार असतं अवकाश दोन नाणी फेकले असता ते कसं येतं एच एच असतं नंतर काय ये असतं एच टी असतं नंतर काय ये असतं टी एच असतं आणि नंतर काय असतं टी टी असतं तर अवकाश चार येतं म्हणजे सॅम्पल स्पेस जो आहे तर तो फोर येत असतो आता प्रश्न दुसरा की यामध्ये काय दिलेलं आहे बघा इफ पी ऑफ ए इज इक्वल टू वन ऑपॉइंट फाईव्ह म्हणजे प्रॉबेबिलिटी दिलेली आहे म्हणजे संभाव्यता दिलेली आहे आणि एन ऑफ ए पण दिलेला आहे थ्री आणि आपल्याला एन ऑफ एस काढायचा तर कसा काढता येईल तर आपला फॉर्म्युला बघा असा असतो पी ऑफ ए म्हणजेच या घटनेची संभाव्यता ए या घटनेची संभाव्यता कशी काढतो आपण तर एन ऑफ ए छेदामध्ये आपण टाकत असतो एन एस ओके तर यात आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला हा एन ऑफ ए दिलेला आहे थ्री आणि हे इकडची जी संख्या आहे ही दिलेली आहे वन ऑफ वन फाईव्ह ही पी ऑफ ए ओके क्रॉस मॉडिफ्लाय करा एन एला किती आले तीन ऑफि पंधरा म्हणजे एन एसची जी किंमत आहे तर ती पंधरा होईल म्हणजे किती नंबरचा पर्याय तर पर्याय क्रमांक काय ए समजलं का आता पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट रिप्रेझेंट द प्रॉबेबिलिटी म्हणजे खालीलपैकी संभाव्यता कोणती नाही आता संभाव्यतेमध्ये काय असतं की जी मोठी संख्या असते तर ती छेदात येत असते तर हे बघा यात मोठी संख्या छेदामध्ये आहे ना प्रॉबेबिलिटीमध्ये ग्रेटर नंबर हा आपणमध्ये पाहिजे तर ही प्रॉबेबिलिटी आहे ही संभाव्यता आहे आता यामध्ये हे पर्सेंटमध्ये लिहिलेलं आहे ते याला लिहित असताना असं लिहित असतात पंधरा छेद शंभर आली का मोठी संख्या छेदात म्हणजे ही सुद्धा प्रॉबेबिलिटी आहे संभाव्यता आहे आणि आपला प्रश्न काय आहे की खालीलपैकी संभाव्यता कोणती नाही आहे विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट प्रॉबेबिलिटी आता हा नंबर पास वाला काय दिलेलं आहे झिरो पॉईंट सेवन आता झिरो पॉईंट सेवन आपण लिहितानाच लिहितो जसं की समजा झिरो पॉईंट सेवन याच्या आपणमध्ये वन असतोच कारण कोणत्याही संख्येच्या आपणमध्ये वन असतो आता हा पॉईंट ज्यावेळेस वरती सरकवतो आपण समोर सरकवतो तर त्यावेळेस हे सेवन होतील आणि आपणमध्ये टेन होतील कारण खाली वनवर एक झिरो वाढेल मग आता सेवन आपईंट टेन तर टेन हा डिनोनॉमीटरमध्ये आला ग्रेटर नंबर आहे म्हणजे ही सुद्धा संभाव्यता आहे समजलं का मग आता राहायला एकच पर्याय कोणता वेळा पर्याय राहिला तुमचा एक एक कोणता राहिला तर पर्याय क्रमांक कोणता राहिलेला आहे हावाला आहे ना वन पॉईंट फाईव्ह तर वन पॉईंट फाईव्ह ही संभाव्यता आहे का सरळ सरळ आहे वन पॉईंट म्हणजे दीड म्हणजे वन पॉईंट फाईव्ह आहे ना तर दीड म्हणजे तीन चार दे मग आता हे तीन छेद दोन असं उत्तर येणार आहे याचं तीन छेद दोन आता ही संभाव्यता आहे का मग नाही कारण दोन हे लहान संख्या छेदात आली त्यामुळे ही संभाव्यता नाही प्रॉबेबिलिटी नाही मग आता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रॉबेबिलिटी तर क्वेश्चन ॲन्सर कोणतं आहे असं डी पर्याय क्रमांक डी आता फोर नंबरचा आपण क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे अ डाय इज रोल्ड आता डाय म्हणजे काय तर आपण जो समजा प्रयोग करत असतो त्यामध्ये आपण घन वापरतो समजा एक घन फेक ठोकळा जो साप सिडीसाठी वापरतो आपण काय म्हणतो आपण त्याला कमेंट बॉक्समध्ये टाका जसं की आपण यामध्ये डाय म्हणतोय त्याला नाही ना तर त्याला काय म्हणतात एक फासा फेकला असता ओके करेक्ट आहे एक फासा फेकला असता गेटिंग ई वन नंबर ऑन दी अप्पर टॉप आता ई वन नंबर आणि आउट नंबर हे तुम्हाला माहिती आहे समसंख्या विषम संख्या तर त्यातल्या अर्ध्या सम असतात आणि अर्ध्या विषम असतात टोटल संख्या किती आहे सहा मग आता सहापैकी तीन सम आणि तीन विषम माहिती आहे तुम्हाला मग आता या यामध्ये अप्पर या, या फेजवर ई वन नंबर यायला पाहिजे तर त्या तीन संख्या येतील आणि छेदामध्ये सहापैकी तीन संख्या येतील वरती आहे ना कारण एक तीन पाच या वेगळ्या संख्या आहेत तर यांना आपण कोणते नंबर म्हणतो विषम सम कोणत्या दोन चार सहा समसंख्या आहे तर तीन संख्या येतील समजा त्या एक तर ई वन घ्या किंवा आवड घ्या तीनच येणार आहे मग याचं उत्तर जे आहे ते वन अपॉइंट टू येतं कारण तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे याचं उत्तर कुठे बी नंबर पाचवा प्रश्न अ डाय इज रोल्ड आता डाय म्हणजे परत फासा असा एक फासा फेकला विच ऑफ दी प्रॉबिलिटी दॅट नंबर ऑन द अपर फेज इज मल्टिपल ऑफ फोर म्हणजे काय तर मल्टिपल ऑफ फोर म्हणजे काय तर चारनं चारच्या पट्टीत यायला पाहिजे ती संख्या म्हणजे जर का समजा आपण एक फासा फेकला तर येणारी जी संख्या आहे तर ती चारच्या पटीत यायला पाहिजे यात चारच्या पटीतली संख्या कोणती आहे तर एकच आहे कोणती चार मग आता याचं उत्तरील एक संख्या आहे आणि छेदामध्ये किती पैकी सहा पैकी म्हणजे सहा पैकी एकच संख्या अशी आहे की जी चारच्या पटीतली आहे आहे का मग आता एक छेद सहा असं उत्तर आलं पर्याय क्रमांक किती पहा डी आहे का आता पुढचं व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट नंबर च्यूजन फ्रॉम वन टू थर्टी म्हणजे काय करायचं आपल्याला समजा एक पासून तीसपर्यंत नंबर मांडायचे कुठपासून एकपासून पासून तर तीसपर्यंत आणि यातून आपल्याला प्राईम नंबर निवडायचा आता प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं भाग जातो आता एकनं तर कोणत्याही संख्येला जात असतो मग आता जे प्राईम नंबर आहे जे आपण त्याला मूळ संख्या म्हणतो तर त्या कोणत्या दोन दोनला दोननं भाग जातो नंतर तीन आता चार चारला दोननं भाग जातो चारने घ्यायचा नंतर पाच नंतर सात नंतर किती अकरा नंतर तेरा तर अशा दहा संख्या येतात या तीसपर्यंत किती संख्या येतात दहा मग आता दहा छेद तीस कारण तीसपैकी काढणे ना आपल्याला ते मग आता हे हे बघा हे टोटल नंबर किती आहे तीस आहे आणि आप आपल्याला ज्या मूळ संख्या मिळून राहिल्या त्या दहा मिळून राहिल्या म्हणजे दोन तीन पाच सात अशा संख्या दहा मिळून राहिल्या तीसपर्यंत तर या दहाला तीसनं छेदात टाकावं लागेल कारण याला प्रॉब्लेम म्हणतो आपण तर जर का समजा शून्य शून्य कॅन्सल केले तर उत्तर किती राहिलं एक छेद तीन कोणता पर्याय पहा पर्यात एक नंबरचा ओके तर हा होता सहावा प्रश्न आता सातवा प्रश्न आ, टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली म्हणजे दोन नाणे फेकायचे आपल्याला एच एच एस टी टी एच माहिती आहे का मग आता द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑन बोथ मग आता हेड दोन एचआर मिळायला पाहिजे म्हणजे एच एच मिळायला पाहिजे दोन एचआवर तर किद्दा मिळेल एकदाच मिळेल असं त्यात एकदाच असतं ना मग आता चार पैकी एकदाच असं होणार आहे मग आता हे असं उत्तर चार पैकी एकदाच असं होणार वन अपऑन फोर म्हणजे सी नंबर ओके समजलाय का लाईक नसेल केलं तर आतापर्यंत लाईक करून द्या आता बघा आठ नंबर अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम रँडम आणि कार्डचा जो गेम आहे तर तो कार्डचा प्लेईंग कार्ड जे असतात आपले म्हणजे आपण जो पत्ता वापरतो कॅट तर त्यामध्ये किती कार्ड्स असतात बावन्न काळे किती असतात सव्वीस आणि लाल किती असतात सव्वीस तर यामध्ये रेड कलरचा पत्ता कसा मिळेल तर हे सांगायचं रेड कलरचे सव्वीस असतात आणि कितीपैकी असतात बावन्नपैकी आहे ना तर सव्वीस आहे का सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न किती आलं उत्तर एक छेद दोन यातला पर्याय पहा कोणता मिळतो तर एक छेद दोन म्हणजे किती नंबरचा पहा चार नंबरचा uh, ओके आता यात द प्रॉबेबिलिटी ऑफ द ऑफ अ फेल्युअर ऑफ झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर याचं उत्तर नेमकं काय येणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा याचं एक सिम्पल सोल्युशन सांगतो मी तुम्हाला काय करायचं बघा आता पर्सेंट येणं हे पर्सेंट पर्सेंट कितीपैकी असतं हंड्रेडपैकी असतं मग याला सॉल्व्ह करत असताना काय करावं लागतं आपल्याला समजा पी ऑफ ए प्लस पी ऑफ हे ए डॅश इज इक्वल टू हंड्रेड घ्यायचं असतं तसा वनचा फॉर्म्युला आहे पण आपण हे हंड्रेड घेणार कारण यापैकी हंड्रेडपैकी काढायचं आपल्याला मग आता पी ऑफ ए जो आहे तर तो झिरो पॉईंट टू फाईव्ह दिलेला आहे प्लस पी ऑफ ए डॅश काढायचं आहे आपल्याला आणि समोर मांडायचं आहे हंड्रेड आता ज्यावेळेस समजा हा ट्वेंटी फाईव्ह या साईडला जाईल तर त्यावेळेस त्याचं उत्तर नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर येत आहे ओके तर बघा किती नंबरचा पर्याय हा सी नंबरचा हे सी नंबर आता व्हाट इज द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट वेन अ कॉइन इज टॉस्ट म्हणजे एक नाणं जर का फेकलं तर त्यामध्ये किती अवकाश असतो एका नाण्याला दोन असतो माझं याचं उत्तर बी ओके नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका आज आपण थांबूया